मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला आता खासदार निंबाळकर जी म्हणाले, देवेंद्र जी आता पावसात सभा घेण्याची तुमची बारी आहे। आपल्याला निवडणूक जिंकण्याकरता पावसात सभा घ्यावी लागत नाही, पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, ही निवडणूक एका मतदार संघाची निवडणूक असली तरी देखील महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक एक नवीन विचार आचार आणि मार्ग घेऊन या ठिकाणी येणार आहे। मला एकाने विचारलं, म्हणाले एक निवडणूक एका मतदार संघाची जिंकले काय हारले काय काय फरक पडणार आहे, यानी सरकार थोड़ी बदलत। अरे मी त्याला सांगितलं, सरकार बदलायचं असेल आम्हाला निवडणुकीची आवश्यकता नाही, जेव्हा बदलायचं असेल तेव्हा सरकारही बदलून दाखवू, पण ही निवडणूक आज या करता महत्त्वाची आहे, लोकशाहीमध्ये सरकारचा अनाचार दुराचार अत्याचार आणि भ्रष्टाचार वाढल्यानंतर अशा सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याकरता मताचा अधिकार हा सगळ्यात महत्त्वाचा अधिकार असतो। आणि पंढरपूर मंगळवेढ्याच्या नागरिकांना सर्वात पहिल्यांदा या जुलमी सरकारच्या विरुद्ध मतदान करण्याचा अधिकार या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालाय। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।